नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, कृषी क्षेत्राचा विकास, गावखेड्यांचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाचा विकास आहे. कारण आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आणि कृषी क्षेत्राचा विस्तार व्हावा, विकास व्हावा, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं. या संपूर्ण प्रयत्नांमधला एक प्रयत्न 2018-19 केला गेला, तो म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेची सुरुवात केली गेली. नेमकी ही योजना आहे काय, त्यापासून आपल्याला नेमका काय फायदा मिळणार आहे, निकष काय आहेत, हे सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय सुरेश भालेराव यांना, कृषी उपसंचालक रोपवाटिका, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एक अत्यंत महत्वाचा विषय आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. तर या योजनेची पार्श्वभूमी आपण जर सुरुवातीला समजून सांगितली तर एकूणच आपल्याला कार्यक्रम लक्षात येईल नेमका काय. तर राज्यात 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम राबवण्यात येत होता. सदरचा कार्यक्रम शासनाने टप्प्याटप्प्याने बंद केला. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु सदर कार्यक्रमामध्ये लाभार्थ्याच्या निवडीचे निकषामध्ये शेतकरी अल्प अत्यल्प भूधारक असावा आणि क्षेत्रमर्यादा जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत त्याला त्या मर्यादेपर्यंत लागवड करता येत होती. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची अट अशी होती की त्या शेतकऱ्याला जॉब कार्ड असणे गरजेचं आहे. राज्यात 80% जास्त अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्यामुळे त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सहभाग घेता येत नव्हता. त्या दृष्टीने, त्या अनुषंगाने इतरही शेतकऱ्यांना त्यात सामावून घ्यावं म्हणून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला केंद्र सरकारने 2022 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पटीने वाढ करण्याचं एक धोरण निश्चित केलेलं आहे आणि फळबाग या माध्यमातूनच ते शक्य होईल तोही दृष्टिकोन शासनाने डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू केली. त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यावरणाची जी काही आता हवामानामध्ये प्रतिकूल बदल होत आहेत तर त्यालाही सुसंगत होण्यासाठी, म्हणजे पर्यावरणही चांगलं राखण्यासाठी या फळबाग लागवडीचा निश्चित उपयोग होणार आहे. म्हणजे पर्यावरणाचा समतोल, परत दुप्पट उत्पन्न 2022 या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या योजनेला सुरुवात झाली. पण आता नेमकी या योजनेची कार्यपद्धती काय आहे? आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांना भाग घ्यायचा आहे तर त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी संकेतस्थळ आहे ते www.hotnet.gov.in या संकेतस्थळावर साधारणपणे मार्चमध्ये हे संकेतस्थळ खुलं केलं जातं. त्या खुल्या झाल्यानंतर त्या संकेतस्थळावर ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा त्यासाठी विहित केलेला अर्ज उपलब्ध असतो तर त्याद्वारे शेतकरी यामध्ये सहभाग घेऊ शकतात. त्याचबरोबर आम्ही ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही ऑनलाईन करणे त्यांचे ऑफलाईनसुद्धा अर्ज जमा करण्यासाठी म्हणजे या योजनेमध्ये जमा करून घेत असतो. आता याच्यानंतर अर्ज केल्यानंतर जे काही एकूण अर्ज प्राप्त झालेले आहेत तर त्या सर्वच अर्जांना काही आपल्याला संमती देता येत नाही. कारण या कार्यक्रमाचा एक ठराविक लक्ष्यांक ठरलेला असतो आणि म्हणून तालुका स्तरावर जो काही लक्ष्यांक निश्चित केलेला आहे तर त्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना ड्रॉ काढून शेतकऱ्यांची निवड केली जाते. मासे ड्रॉमधून शेतकरी जे निवड केले जातील तर त्यांनी जी काही आवश्यक कागदपत्रे आहे, म्हणजे जमिनीचा सातबारा असेल, त्याचं जातीचं प्रमाणपत्र असेल, तर ही सर्व कागदपत्र कार्यालयाला जमा केल्यानंतर त्यांना पूर्वसंमती दिली जाते. आणि पूर्वसंमती दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला जे फळपीक लावायचे तर त्या फळपिकाच्या कलमारोपांचा परवाना दिला जातो. तो परवाना घेऊन त्या शेतकऱ्यांनी संबंधित रोपवाटिकेशी संपर्क करून ती कलमरोप उपलब्ध करून घ्यायची आहेत आणि त्याची आपल्या शेतामध्ये लागवड करायची आहे. नक्कीच. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये आपण जो लाभार्थी आहे त्याची पात्रता एकदा पुन्हा बघूया, निकष आणि निवडची कार्यपद्धती. आता याच्यामध्ये ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड जी योजना आहे तर ही वैयक्तिक शेतकऱ्यासाठी योजना आहे. याच्यामध्ये कोणती संस्था सहभागी किंवा लाभार्थी होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबार आहे
अशाच शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येतो. त्याच्यामध्ये काही सातबारांमध्ये संयुक्तिक खातेदार असू शकतात किंवा काही सातबारामध्ये कुळाची जमीन असू शकते. ज्या ठिकाणी सातबारामध्ये संयुक्तिक खातेदार असतील तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्यापुरती परंतु इतर खातेदारांची संमती घेऊन या योजनेमध्ये सहभाग घेता येईल आणि कुळांच्या बाबत कुळांच्या संमतीने या योजनेमध्ये सहभाग घेता येईल. लाभार्थी आहे त्यांनी ठरवलं, निकष पूर्ण केले, पात्रताही पूर्ण झाली, त्याचा अर्जही मान्य झाला लकी ड्रॉ थ्रू, तर आता मात्र रोपं देण्याची वेळ आली आहे, कलम देण्याची वेळ आली आहे, तर ती लाभार्थ्याला कुठे मिळतात? तर या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्याची निवड झालेली आहे तर त्यासाठी तीन रोपवाटिका आपण निश्चित केलेल्या आहेत. एक म्हणजे शासनाच्या 136 रोपवाटिका आहे राज्यामध्ये, त्या ठिकाणावरून त्याला कलम मिळू शकतात. त्याचबरोबर कृषी विद्यापीठांची जी विविध केंद्र आहेत तर त्याही ठिकाणी रोपवाटिकेंवर कलम रोप उपलब्ध असतात. आणि तिसरं क्षेत्र म्हणजे खाजगी रोपवाटिका, तर याही रोपवाटिकेवरून शेतकरी कलमारोपांची निवड करू शकतो. आता यामध्ये मी प्रथमतः ज्या दोन रोपवाटिकेचा प्रकार आपल्याला सांगितला म्हणजे शासकीय आणि कृषी विद्यापीठ, तर या दोन रोपवाटिकेवरून शेतकऱ्यांना परवानाद्वारे रोपं कलम उपलब्ध होऊ शकतात. परंतु खाजगी जर रोपवाटिकेवरून त्याला कलम किंवा रोपं विकत घ्यायची असतील तर त्याला पैसे देऊन म्हणजे रोख खरेदी करावी लागतात आणि रोख खरेदी केल्यानंतर मग त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आता आपण या ठिकाणी एक उल्लेख केला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत खाजगी रोपवाटिका, तर ही जी खाजगी रोपवाटिका आहे हिची जबाबदारी आपण कशी काय निश्चित केली? मग ही खाजगी रोपवाटिका असलेले लोक आपल्याकडे अप्रोच झाले की आपण त्यांची पण निवड कशी केली? तर या योजनेमध्ये शेतकऱ्याला कलम रोपांची निवड करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ह्या योजनेचं की त्याच्या पसंतीप्रमाणे त्याला जर शासकीय रोपवाटिकेवरची कलम रोप पसंत असतील तर त्यांनी त्याची निवड करावी. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच्या रोपवाटिकेवरली कलम त्याला जर पसंत असतील तर त्याची तो निवड करू शकतो आणि खाजगीची सुद्धा त्याच्या आवडीप्रमाणे तो रोपवाटिकेची निवड करू शकतो. तर त्याचं फ्रीडम त्याला देण्यात आलेलं आहे, तर त्याच्यानुसार तो कलमारोपांची निवड करून त्याच्या लागवडीसाठी तो वापरू शकतो. आता कलमांची गुणवत्ता ही फार महत्वाची आहे. कलम उत्तम तर फळं उत्तम आणि उत्पन्न उत्पन्नही उत्तम, तर मग त्याबाबत काय नेमकी गुणवत्तेबाबत आपण काळजी घेतात? कलमारोपांची गुणवत्ता चांगली असावी, त्याचबरोबर ती योग्य वयाची असावी आणि कीड रोगमुक्त असावीत या दृष्टीने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. तर त्या समितीमध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यामध्ये फलोत्पादन तज्ज्ञ आहेत, कीड रोगाचे तज्ज्ञ आहेत, तसेच कृषी विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. तर या समितीने वेळोवेळी कृषी विद्यापीठाचे असतील, शासनाच्या प्रक्षेत्र असेल, खाजगी रोपवाटिका असतील तर यांना भेटी देऊन कलमांची गुणवत्ता आणि कीडरोगमुक्तता याची तपासणी करायची आहे. तर अशा प्रकारची जबाबदारी प्रथमतः आपण या पथकामार्फत दर्जेदार कलम शेतकऱ्यांना मिळण्याच्या दृष्टीने केलेली आहे. बरं, आता ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे, यामध्ये आपण कलम तर देतातच, त्यासाठी शेतकऱ्यांना कलम हे मिळणार आहेतच, पण या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या कोणत्या बाबी आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळतं? आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना लागवड करण्यासाठी खड्डे खोदावे लागतात, त्याच्यानंतर कलमारोपांची तर आपण सांगितल्याप्रमाणे कलमारोपात लागवड करायची आहे, त्याचं पीक संरक्षण करायचं आहे, त्याच्याबरोबर नांग्या म्हणजे दुसऱ्या वर्षी काही कलमांमध्ये जर मर दिसून आले तर नांग्या भरण्याकरिता अनुदान दिलं जातं. आणि या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये ठिबक सिंचन अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि ठिबक सिंचनाला 100% अनुदान भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडमधून देण्यात येत आहे. त्याचा हेतू असा आहे की 1990 पासून आपण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये जवळपास 16 लाख हेक्टरवर फळबागांची लागवड केली, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच ठिकाणच्या बागा नष्ट झालेल्या आहेत. तर तो दृष्टिकोन डोळ्यात समोर ठेवून या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीमध्ये 100% अनुदानावर ठिबक सिंचन आपण शेतकऱ्यांना देत आहोत. आता ही योजना राबवत असताना तुम्हाला नेमक्या काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवर आपण कशी मात करत आहात?
आता हा अडचणीच्या बाबत ही योजना नव्यानं सुरू झालेली आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कलमरोपांची जी उपलब्धता मुख्यतः होणे गरजेचं असतं. तर मागील वर्षापर्यंत म्हणजे मागील वर्षी नव्याने योजना सुरू झाली तर त्या वर्षी आपण फक्त कलमांची लागवड आणि नारळाच्या रोपांची लागवड याचीच अनुमती शेतकऱ्यांना दिली होती. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची मागणी होत असल्या कारणाने इतरही म्हणजे फळपिकांच्या रोपांची आपण चालू वर्षी अनुमती देत आहोत. म्हणजे फळांच्या कलमांबरोबर रोपांची सुद्धा लागवड करता येईल. जास्तीत जास्त मागणी कोणत्या रोपांना येते? याच्यामध्ये सर्वात जास्त जर आपण रोपांची किंवा कलमांचा विचार केला तर प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या कलमरोपांची मागणी राहते. आता कोकणचा विचार जर केला तर कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, चिकू या फळपिकांची मागणी राहते. विदर्भ चा विभागाचा जर विचार केला तर संत्रा, मोसंबी, लिंबूवर्गीय पिकांची मागणी होते. मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाडा विभागामध्ये चिंच, मोसंबी, लिंबू या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होते. पण ही योजनेचा लाभ घेत असताना लाभार्थ्यांची पण काही जबाबदारी आहे, तर ती काय आहे नेमकी? तर या योजनेमध्ये सर्वात प्रथमतः ज्या लाभार्थीला लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज तर करावा लागतो. तर त्यांनी प्रथमतः अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर लकी ड्रॉ ज्या ठिकाणी असेल म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत लकी ड्रॉचं स्थळ वेळ त्यांना कळवलं जातं. त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचा ड्रॉमध्ये नंबर आल्यानंतर आवश्यक कागदपत्र जमिनीचे उतारे असतील किंवा मातीचा तपासणीचा अहवाल असेल तर ही सादर करायची आहेत. आणि सादर केल्यानंतर सदर लाभार्थीला तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत त्याच्या आवडीप्रमाणे परवाना दिला जातो. परवाना दिल्यानंतर ज्या रोपवाटिकेमधून त्यांना परवाना देण्यात आलेला आहे तर त्या रोपवाटिकेवरून कलमरोपं आणायची आहेत आणि त्याची लागवड करायची आहे. ही सर्वात महत्वाची बाब. त्याच्यानंतर त्यांनी ठिबक सिंचन संच बसवणे गरजेचं आहे आणि संच बसवल्यानंतर साधारणपणे 7 वर्षापर्यंत तो संच चालवायचा आहे. कारण त्याचं आयुष्यमान 7 वर्षापर्यंत आहे. त्याचबरोबर एकदा त्याला परवाना मिळाल्यानंतर सर्व बाबींचं मी आपल्याला सांगितलं की खड्डे खोदण्यापासून ते ठिबक सिंचनापर्यंत सर्व बाबींची कामं त्यांनी 75 दिवसापर्यंतच पूर्ण करायची आहेत. 75 दिवस संपल्यानंतर त्याचा पूर्वपरवानगी रद्द होते आणि प्रतीक्षाधीन यादीतील पुढील लाभार्थ्याची निवड होते. ही लाभार्थ्यांनी अत्यंत महत्वाची बाब लक्षात ठेवायची की त्यांना परवाना दिल्यानंतर 75 दिवसाच्या आत सर्व बाबी पूर्ण करायच्या आहेत. त्याचबरोबर लिंबूवर्गीय जर फळपिकं शेतकरी लावणार असेल तर त्या जमिनीचं माती परीक्षण करून घेण्याची जबाबदारी त्याची राहणार आहे. तर ही अत्यंत महत्वाची बाब आहे कारण लिंबूवर्गीय पिकांमध्ये किड रोगाचा मोठ्या प्रमाणात मध्ये प्रादुर्भाव होतो आणि लहान लहान रोपानंतर दगावली जातात. तर त्याच्यापासून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून माती परीक्षण करून जर लागवड केली तर अत्यंत फायदेशीर राहते. ही सुद्धा शेतकऱ्याची महत्वाची जबाबदारी आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी जी काही कलमरोपं लागवड केली आहेत तो दुसऱ्या वर्षी लागवड केलेल्या एकूण कलमाच्या 80% आणि तिसऱ्या वर्षी 90% कलम जिवंत ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा सदरचा लाभार्थी अनुदानास अपात्र होतो. बरं, आता हा जो अनुदानास पात्र लाभार्थी आहे हा किती वेळा पात्र होऊ शकतो? म्हणजे त्याचा किती वेळा पात्र होतो याच्यापेक्षा मॅडम तो जो काही ह्या जिवंत कलमरोपांचा जो मापदंड निश्चित केलेला 80% आणि 90%, तर ते त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी पाळणे गरजेचे आहे. कारण योजना 3 वर्षामध्ये आपण पूर्ण लाभ देत असतो. अच्छा, योजनेचा लाभ 3 वर्ष आणि संपूर्ण जी काही कार्याची पद्धती आहे ते 75 दिवसामध्ये शेतकऱ्यांनी पूर्ण करायची आहे. आता अनुदानाची जी आपण म्हणाला ठिबक सिंचन किंवा खड्ड्यापासून, ती नेमकी अनुदानाची पद्धत एकदा आपण शेतकऱ्यांना समजून सांगूया. त्याच्यामध्ये अनुदान जे काही खड्डे खोदण्याचं असेल, पीक संरक्षणाचं असेल किंवा ठिबक सिंचनाचं असेल, तर हे जसं जसं शेतकरी काम करत जाईल म्हणजे पहिल्या वर्षी त्याला खड्डे खोदावे लागतात, त्याच्यानंतर लागवड करावी लागते, ठिबक सिंचन बसवावं लागतं, तर ज्या बाबी शासनाचं अनुदान दिलं जातं त्या बाबी पूर्ण झाल्यानंतर त्याचा जो आर्थिक मापदंड आहे, पीकनिहाय आर्थिक मापदंड वेगवेगळे आहेत, तर त्या मापदंडाच्या 50% रक्कम त्याला पहिल्या वर्षी देण्यात येते, 30% रक्कम दुसऱ्या वर्षी देण्यात येते आणि उर्वरित 20% रक्कम ही तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यावर थेट वर्ग केली जाते. बरं, आता या योजनेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ठळक तर तुम्ही काय सांगाल? या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये घन लागवडीचा समावेश केलेला आहे.
मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की 2022 पर्यंत दुप्पट उत्पन्न आपल्याला करायचंय. तर दुप्पट उत्पन्न केवळ नुसती झाडं लावूनही चालणार नाही. याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की पेरू हे असं पीक आहे की ज्याच्यामध्ये 6x6 मीटर अंतरावर लागवड करण्याचं पूर्वीचं मंजूर मापदंड आहेत. परंतु आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीमध्ये 6x3 मीटरवर म्हणजे घन लागवडीला सुद्धा याचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर संत्रा पिकाच्या बाबत इंडो इस्रायल जी पद्धत आहे नवीन पद्धत तर त्याचाही या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे घन लागवडीचा समाविष्ट केला आहे, नवीन लागवड पद्धतीचा या योजनेमध्ये आपण समाविष्ट केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं की ठिबक सिंचन या योजनेसाठी अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर पर हेक्टरी झाडांची संख्या वाढते आणि निश्चितच उत्पन्न सुद्धा वाढण्यास वाव आहे. लाभांशाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्याबाबत आपण काय सांगाल? तर या योजनेचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे मॅडम की यामध्ये भौतिक लक्षांक दिला जात नाही. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला इतके हेक्टर लागवड करा किंवा इतका लक्षांक असा न देता आर्थिक लक्षांक दिला जातो. म्हणजे राज्य शासनाने एकूण जे काय आर्थिक लक्षांक निश्चित केलं आहे त्याचं वितरण दोन निकषावर करण्यात येतं. त्यातला पहिला आहे की वैयक्तिक खातेदार आणि दुसरा आहे वैयक्तिक क्षेत्र. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं वैयक्तिक खातेदार किती आहेत, वैयक्तिक क्षेत्र किती आहेत, या प्रत्येकाला 50-50% वेटेज देऊन त्या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक लक्षांक देण्यात येतो. आता हा आर्थिक लक्षांक दिल्यानंतर त्याचं आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे की जिल्ह्याला प्राप्त झालेला आर्थिक लक्षांक त्यांनी या दोन निकषावर तालुक्यांना सुद्धा वितरित करायचा आहे आणि तालुक्यांनी त्या पद्धतीने ज्यावेळेला सोडत काढली जाते त्यावेळेला त्यांना दिलेल्या आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून सोडत करायची आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब की जो आर्थिक लक्षांकन देण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीचं जे अनुदान आहे तर त्याचाही समावेश असतो. म्हणजे दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% हा जो निधी शेतकऱ्यांना वितरित करायचा आहे तर त्याचाही आर्थिक लक्षांकामध्ये समावेश असतो. आर्थिक लक्षांकाबाबत आपण काय सांगाल? आर्थिक लक्षांक निश्चित करण्याचा जो हेतू आहे तो असा आहे की पूर्वी फळबाग लागवड करताना ज्या जिल्ह्यांसाठी फळबागी ज्या जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळायचा त्याच जिल्ह्यांना फक्त लक्षांक दिले जायचे. परंतु हे समन्यायी प्रमाण नव्हतं. आपण हे दोन जे निकष लावलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला न्याय भूमिका मिळते. म्हणजे लक्षांक देताना सुद्धा तो बाब आपण विचारात घेत आहोत. नक्कीच. फळबाग लागवड मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बागेत अजून फळबाग कधी लागलीच नाही म्हणजे फळबागीची लागवड झाली नाही अशा शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की कोणकोणती फळं ते घेऊ शकतात? ते या योजनेमध्ये एकूण 16 प्रकारची फळं शेतकरी घेऊ शकतात. त्यामध्ये त्याच्या पसंतीप्रमाणे आणि ज्या विभागाकरता ती फळपिकाची शिफारस आहे कृषी विद्यापीठाची, ज्या वाणाची शिफारस आहे तर त्या वाणाची लागवड शेतकरी घेऊ शकतात. तर कोकण पट्ट्यामध्ये किंवा कोकण पट्ट्याचा जर विचार केला तर आंबा, काजू, नारळ, चिकू, जांभूळ, कोकम कोकमसुद्धा अत्यंत दुर्लक्षित पीक आहे परंतु अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याही पिकाची शेतकरी लागवड करू शकतात. त्याचबरोबर चिंचेसारखं कोरडवाहू फळपीके त्याच्या विकसित जाती आहेत, चिंचेचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जांभूळ आहे, त्याच्यानंतर अंजीर पिकाचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कोरडवाहू पिकं, काही बागायती पिकं, म्हणजे शेतकऱ्याकडे जी काही सुविधा उपलब्ध आहे सिंचनाची त्याच्या आधारे ते संत्रा, मोसंबी, लिंबू या पिकांची लागवड करू शकतात. डाळिंब एक पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होत आहे तर डाळिंबाची सुद्धा शेतकरी लागवड करू शकतात. त्याचबरोबर आता पेरूला अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे तर पेरूची दोन मी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारे लागवड आपल्याला करता येते, घन लागवड करता येते, रेग्युलरी लागवड करता येते. त्याचबरोबर पूर्व महाराष्ट्राचा जर विचार केला विदर्भामधला तर त्या ठिकाणी शेतकरी संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर इतरही पिकांमध्ये एकूण मी जी आपल्याला सांगितले की 16 पिकांमध्ये शेतकरी सहभाग घेऊ शकतात. 16 फळझाडं आहेत, फळपिकं आहेत, त्याच्यात शेतकऱ्यांचा सहभाग हा शेतकरी घेऊ शकतात. अर्थात त्यांच्या क्षेत्रानुसार त्यांनी त्या फळांची निवड करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं योजना आणल्या जातात, राबवल्याही जातात, पण अंमलबजावणी नीट होते की नाही याची पडताळणी तितकीच गरजेची असते, नाही का? तर आपण ती करता का?
निश्चितच करतो. आता या योजनेमध्ये आपण प्रत्येक टप्प्याला म्हणजे कृषी विभागाचा कृषी सहाय्यक ते कृषी आयुक्तालय हे वेगवेगळे स्तर आहेत. तर प्रत्येक स्तरावर आपण काही जबाबदारी निश्चित केलेली आहे. म्हणजे आपल्याला 1990 पासून फळबाग लागवडीचा योजनेचा जो अनुभव आहे तो अनुभव जमेस धरून आपण प्रत्येक टप्प्यावर जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांची जबाबदारी निश्चित केलेली आहे. म्हणजे कृषी सहाय्यकाने या योजनेमध्ये नेमकं करायचं काय, कृषी पर्यवेक्षकाने काय नेमकं करायचं, तर ही जबाबदारी निश्चित केल्यामुळे आपण जो प्रश्न विचारला की याचं मॉनिटरिंग कशा पद्धतीने केलं जातं, तर या माध्यमातून या योजनेवर संनियंत्रण केलं जातं. या त्याचबरोबर गुणनियंत्रणाचं सुद्धा, म्हणजे शेतकऱ्यांना नुसतं कलमरूप देऊन थांबून चालणार नाही, त्यांना पुढील मार्गदर्शन सुद्धा मिळणे तेवढंच आवश्यक आहे. तर त्यासाठी कृषी विभाग नेहमी सतर्क आहे आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन करत आहे. जाता जाता शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? की फळबाग लागवडीची एक चांगली संधी, चांगली योजना राज्य शासनाने आणलेली आहे. तर या योजनेमध्ये आपण सहभाग घेऊन शासनाच्या उपक्रमाला हातभार लावावा, तसेच आपलं स्वतःचंही शाश्वत उत्पन्नाचं साधन या योजनेतून आपल्याला निर्माण करता येईल. तर आपण या योजनेत सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो. नक्कीच, आज इथे आलात आणि सविस्तर अशी आपण या योजनेविषयी माहिती दिली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.